तर हाय नमस्कार। तर चला तुम्हाला दाखवते की आपल्या घरातलं सगळं काम आवरलेलं आहे। आज काय व्हिडिओ बनवला नाही घर आवरताना, म्हणलं काल तर बनवलाय, कशाला म्हणलं रोज रोज बनवायचं आहे ना। तर हा बघा बाहेरचं घर असं आवरलं मी, आणि ही किचन असं आवरलंय म्हणजे सगळं कट्टा बिट्टा सगळं धुवून काढलं। हे वरती जास्त वापर होत नाही, किचन वाट्यावर वरती वापर होत नाही, कारण स्वयंपाक ही ती खाली सिथं बनवतो। कारण वर स्वयंपाक करायचा म्हणलं का नाही की ह्याचं तोंड लय मोठं होतं आणि आपल्याकडे नाही कडाय आणि पातेल्यात भाजी करायला लागते, त्यामुळं का नाही ते दिसतच नाही। कारण लावून ते खालीच घेतो आम्ही इथं, आणि कसं बोर्ड पण आहे ना इथं जवळच्या जवळ, आणि काय आपलं घर नाही लोकांचं घर आहे, भाडं जरी आपण घेत असलं तरी शेवटी ते लोकांचंच आहे। तर चला म्हणलं काम आवरलंय तर आता जेवण करून घेते। तर आज जेवणामध्ये आहे बघा, आज जेवणामध्ये काय आहे बघू। चला तुम्हाला तर माहितीच आहे पण म्हणलं चला सांगाव, तर जेवणामध्ये काय आहे, काय आपल्याला टोपलं बिपलं काहीच नाही, सगळ्यांचं म्हणणं तेच आहे। तर हे तर चपात्या आहेत, त्या ही रात्रीच्या चपात्या गरम केलेल्या ना चहा बरोबर खायला, त्याच्यामुळं माझ्या वाटण्याची तशीच राहिली। आणि मी म्हणलं मला काय आता खायला नको, काम आवडलं आहे, मग लेकरांना खाल्लं, ज्योतितायनं सुनीनं जेवण पण केलं आणि त्यांचा डबा भरला, कारभारीचा त्यांचा एकत्र डबा भरला, कारण डब्बा एकच होता, मग तिघात एक डबा घेऊन गेल्यात। तर आता मी घेते जेवण करायला मला, आणि बऱ्याच जणांचा एक प्रश्न आहे मला, तर त्या प्रश्नाचं उत्तर आता ह्या व्हिडिओमध्ये देते, कारण बऱ्याच जणांना कमेंट टाकलेलं आहे। तर भाजी भेंडीची बनवलेली आहे बरं का, भाजी भेंडीची बनवलेली आहे। सण्यान बुंगी जेवण करून बसल्यात, मग मी सगळं काम आवरलं, पाटी म्हटलं, भांडी आवरली, भांडी घासली, किचन वाटा धुतला, सगळा पसारा आवरला, परत झाडू फरशी बाहेरचं, परत नाही काय म्हणतात ते बाहेरची गॅलरी नाही का आपण म्हणजे हे पुसलं। सण्याला म्हणलं अभ्यास कर, सण्याचा अभ्यास त्यानं लिहिला होता उजीत, ते मॅडमला पाठवला, आता त्याची इच्छा आहे कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत का नाही अभ्यास करायचा, आणि त्याचा फोटो काढून आम्ही सनिया जरा तोंड बंद कर, तुम्हाला तिथं बाहेर बसा म्हणलंय, इथं बसा बाहेर का, इथं कालवा करू नका, मग जावा जिन्यावर जाऊन बसा, जा घडीवर, गुन्हा नाही बसत नाही, तुम्हाला एवढं मी कळत नाही, मग मी व्हिडिओ बनवती ह्या एकतर ऐकायला जात नाही, आवाज घुमतोय दुनियाचा, लांब जाऊ नका, हिथच हिथच वट्यावर खेळा, काल बा तोंडात ना आवडची बात आवाज आला ना पाहिजे काय। तर चला आता मी जेवण करायला घेतलं, इथं जेवण करायला घेतलंय। तर सगळ्यांचा प्रश्न मला ह्यो होता की राधाताई बरं झालं तुम्ही पुण्यात आला, म्हणजे इथं तुम्ही चांगलं व्यवस्थित काम ही करचाल, व्यवस्थित राहचाल, दाजी तुम्ही सगळे एकत्र चांगलं वाटल, सोनी पण कामाला जाईल, कारण भाडवणीत काम काहीच नव्हतं ना, कामधंदा काहीच नव्हता भाडवणीत, आणि सोनीला कामाला जायची लय हवस होते, कारण काय करणार ना एकटीच्या जीवावर काय भागत नव्हतं, माझ्या म्हणजे मला पण व्हिडिओ टाकायला मूड येत नव्हता, कारण मला टेन्शन असायचं की आपली तरणेताटी बहीण घरात आहे, आपली दोन तीन लेकर आहेत, परत त्याला नवरा पुण्यात एकटा पेनार खाणार, ते पैसे कधी पाठवणार, सोनीला कामाला सोनीला हवस कामाला जायची, कारण घरातली तारांबळ बघून, तर अशा बरंच काय प्रॉब्लेम होतं। मग म्हटलं चला ज्योतिताय पण आहे, सोनी पण आहे, दोघी एकमेकीला जातील कामाला, म्हणजे त्यांच्या मर्जीनं बरं का, मी जबरदस्ती केली नाही, मी जबरदस्ती केली नाही, माझं तर म्हणणं असंच होतं की चटणी मीठ भाकर आपण काय असेल ते खाऊ, कारण मला जड काम होत नाही, पण
पण आलो पुण्याला तर काही जणांचं असं पण म्हणणं होतं की तुम्ही बिनाकलेत, आणि गावातली पण माणसं मला म्हणत होती एवढं सोन्यासारखं घरदार आहे कशाला सोडून पुण्या मुंबईला जाता तुम्ही. आता त्यांना काय सांगणार ना, आता मग घरदार बांधलं मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, यूट्यूबला तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला म्हणून माझं घर स्वतःचं झालं. पण घर असून पण नुसता फायदा नाही त्याचा ना, त्याच्यामध्ये सुख शांती पाहिजे, खाणं पिणं पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे सोन्यासारखं घर बांधलं आणि त्याच्यात जर उपाशी मरत असेल तर काय त्याचा काय उपयोग आहे का नाही. परत ज्योतीत आहे माझ्या पोशीस खायला प्यायला, मला ते पण म्हणणं योग्य वाटत होतं. मग आलो पुण्यात, तिथं आलो, आता इतर रूमही बघितले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण अडचण अशी झाली की पुण्यावरनं येताना काय जणांचं असं म्हणणं की दाजी बरोबर गाडीवर तुम्ही थोडाफार पसारा दिला असता तर पुढं आला असता. तर कसं आहे माहिती आहे का, त्यांच्या गाडीवर म्हणजे कारभारच्या गाडीवर भांडी दिली होती आम्ही पाठवून, ताट पिलेटी वाट्या ग्लास तांबे पिठाचा डब्बा हंडा, म्हणजे एका पोत्यात जितकं बसलं ना तेवढं सामान भरलं होतं. पण चुकून कढई त्यातली कढई आणि एक मोठं पातेलं जे भाताला आम्ही घेतलं होतं भातासाठी पातेलं, आणि एवढे सगळेजण म्हणून मोठंच पातेलं घेतलं होतं आणि कढई पण मोठीच घेतली होती. पण ती कशी चुकून पोत्यातनं कुणी काढली का काय मला काय माहीत नाही, आणि कुणीच खरं बोलं नाही की बाबा आम्ही काढली होती. सोनी म्हणते मी नाही, सन्या म्हणतो मी नाही, मी तर स्वतः माझ्या हातानंच ठेवली होती, कारण सोनीनं मी आम्ही दोघीनंच ठेवली होती. मग कदाचित कारभारीनं काढली असेल ती पोत्याचं तोंड बांधायला, पण कारभारी पण म्हणतात मी नाही काढली. बरं राहिली चुकून कशी का असणार, पण आता त्यांच्या गाडीवरती भांड्याचं पोतं दिलं, मग आता नुसतं भांड्यानं चालत नाही, त्याला हातराय पांघरायला लागतं, घालाय कपडे लागतात. मग सोनीनं तिच्या पोरीची तिचे स्वतःचे कपडे ह्या सॅकमध्ये भरले, मग राहिले खाली कुणाचे कपडे, माझी सन्याचे आणि कारभारीचे. तर माझे पण कपडे एका पिशवीत येत होते, पण मला पुढची काळजी होती की बाबा हातराय पांघरायला तर लागणारच आहे, टॉवेल लागणारच आहे, परत घरात थोडाफार किराणा आहे मग ती पण लागणारच आहे. किराणा म्हणजे काय, डाळ होती, एक दोन चार भाकरीचं पीठ होतं, शेवाळे हे ते असं म्हणजे मीठ बीठ होतं बऱ्यापैकी. तर मग त्याचं एक पिशवी झाली होती, पण म्हणलं आता ती सगळं तिथं ठेवून काय करणार, तर चला घेऊनच म्हणलं. मग आता हातराय पांघरायचं, ते राहिलेला किराणा, परत आमचे कपडे, ती कोण घेणार. मग ते सगळं एक पोतं केलं होतं, आता एक पोत्यामध्ये जितकं मला झेपतं तेवढं तर मी माझ्या डोक्यावर घेतलं होतं. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की कुणाकडंच तशी पिशवी नव्हती, सगळी लोकं माझ्याकडं बघत होती आणि मी ती डोक्यावर घेऊन चालत होते रोडनं. मग समोरून कारभारी आलं, कारभारीने सुद्धा ती डोक्यावरून घेतलं नाही, मग टॅम्पोपर्यंत मी स्वतः नेलं आणि मग तिथून कारभारीनं घेतलं आणि टॅम्पोत टाकलं. ज्योती मॅडमनं ज्योती मॅडमचे कपडे घेतले, सोनीनं सोनीचे कपडे घेतले, मग मी पण माझे कपडे घेतले असते तर हातराय पांढरायचं असून राहिलं असतं, मग मी कुठं चुकीचे पडले. सगळेजण मला म्हणतात बावळबाई कशाला गाव सोडून पुण्यात आली, पुण्यात जगणं सोपं आहे का, किंवा तुम्हाला लागणाऱ्या वस्तू घ्यायची घ्यायचं कळालं नाही का, इथं घेणं आल्या आल्या तुम्ही इतका खर्च करता. आता इथं आल्या आल्या तर तुम्हाला सांगते पातीला तर लागणारच होतं, म्हणजे जितकं मला येत होतं, आता हातराय पांढरायचं कपडे येते तर मला येत होते, जितकं डोक्यावर माझ्या आलं तितकं तर मी आणलं. परत अजून फोनवर बोलायचं कारभारी संघ की बाबा आम्ही इथं इथं आलो आहे, ॲड्रेस सांगायला किंवा विचारायला आम्ही कुठं येऊ किंवा कुठं थांबू, तुम्ही कुठपर्यंत आला, ह्या गोष्टीचं ती डोक्यावर वजा असून हातात फोन, कारण सोनीकडे मोबाईल दिला की तू बोल, ती म्हणायची मला नाही माहिती, ताईला म्हणलं तर तुम्ही बोला तर तू, ती म्हणायच्या मला नाही माहिती, परत सण्या माझ्या हाताला. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या गोष्टी बघतं, दुसऱ्याचा कोण, मग ह्या गोष्टींची काळजी मला, मग मला जितकं येत होतं तिथपर्यंत आणलं तर मग मी कुठं चुकीचे पडले. तसं माझं तर भागत होतं, नवरा माझा इकडं कामाला होता, मी गावाला राहिले असते, पोरगं व्यवस्थित शाळेत राहिलं असतं, आणि माझं यूट्यूबचं 2 पैसे आलं असतं तर मला की ते 8000 रुपये आलं तर मी 2 महिने तर सहज खाऊन टाकते, म्हणजे 2 महिने तर माझं भागते, तर 8000 2 महिने माझं कसं पण जाते. तर पण एवढ्या सगळ्यांना ज्योती ताय बघितलं तर तुम्ही सारखं माझ्याच घरी, सोनीला मी सांभाळायचं, मग आता सोनीच्यावर वेळच आली सोडा, ती मस्त तिथं कामाला जायला बघत होती, पण या जायची सोय होत नव्हती, पण तिला हौस कामाचीच होती. आता इथं तिला म्हणलं की तू घरी राहा मी कामाला जाते, तर ते ऐकत नाही बाई माझी मी कामाला जाते, आणि दाजी असं म्हणतात तुझ्या बहिणीला काय आयत बसून खायला घालायचं का. मग आता तिनं कामाला गेली की
त्याचे पोरगे आले, मग पोरगे कुठे ठेवायचे? तर शाळेत तर जाऊ शकत नाही, कारण शाळेचं सगळ्याचं झालंय नुसकान. हे तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. पण ह्या कारणामुळं का ना काही वस्तू आमच्या मेन मेन घरीच राहिल्या, त्याच्यामुळे हित आल्यानंतर आम्हाला इतका खर्च करावा लागला. आता खर्च कोण करणार? ज्योतिताईकडे 100 रुपये होतं, तिचं जाणं येणं, तिचं रेल्वेतलं खाणं पिणं, हित आल्यानंतर काय लागणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्या माझ्या पैशाच्या. पर सुनी तर माझ्या जीवावर, कारण ती माझी बहीण आहे, कारण ती माझ्या पैशी राहते, तर तिचा खर्च मलाच करावा लागणार आहे. नवरा कुणाचा आहे? माझाच आहे. लेकरं कुणाचे आहे? माझेच आहेत. माझी काही एक गरज नसताना मला पुण्यात यावं लागलं, असा प्रॉब्लेम झाला. आणि कुणाला काय सांगता? ज्योतिताईला पण म्हणू शकत नाही आणि सुनीला पण काय म्हणू शकत नाही, कारण मी त्यांची दया म्हणजे मया करते. त्यांना पण माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल कदाचित, पण त्या कशाला म्हणून दाखवतेल्या. तर ह्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या की ह्या कारणामुळं काही गोष्टी घरी राहिल्या आणि आल्या आल्या आम्हाला इतका खर्च करावा लागला. आणि तो खर्च केल्यामुळं आता ह्याला मरायचे बाहेर. तर चला, तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटलंच असं, तर अजून काय तुमचा प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. तर चला, जेवण करून घेते मी, मला लागली भूक.